अकोला जिल्ह्यातील शेती उत्पादकता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प व्यापक स्वरूपात राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी संबंधितांना दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात 24 एप्रिल रोजी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, विभागीय सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेती उत्पादकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत. कृषी वसंत योजनेत फलोत्पादन व पुष्पोत्पादन, क्षेत्र विस्तार, सामूहिक शेततळे, तेलबिया पिके, क्षेत्र विस्तार याबरोबरच अन्न फळ प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी, खरीपाच्या दृष्टीने बियाणे खतांची पुरेशी उपलब्धता व्हावी, कुठेही कमतरता किंवा साठेबाजी होता कामा नये या अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष, भरारी पथके याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रसंगी घेतली आहे. MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला. सर, जे आपले भौगोलिक क्षेत्र आहे 5,82,000 हेक्टर, त्यापैकी सर आपले सर्वसाधारण क्षेत्र आहे सर खरीपाचं जे मेजर 1,21,000 हेक्टर आणि उन्हाळीचं सर जे आपलं सर्वसाधारण क्षेत्र आहे ते अत्यंत कमी आहे 6,593 हेक्टर इतकं आहे, 694 मिलीमीटर आहे. सर मागच्या खरीप हंगामाचा जर विचार केला तर आपलं पर्जन्यमान हे 503 mm इतकंच होतं आणि त्यानंतर सर गहू आणि मायनर जे आहेत सर ज्वारी आणि कांदा काय एक्झॅक्टली होते इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग आपल्याला त्याच्या अनुषंगाने नियोजन करता येईल. येस सर. आणि पिकांचे म्हणजे आता आपण म्हणतो की सोयाबीन कापूस हे मुख्य पिकं आहेत तर त्यांचं क्षेत्र वरती पिरियड कशा प्रकारे ट्रेंड आहे सर ते जे आपल्याला ऑगस्ट मध्ये फक्त सर 37.9 mm इतका पाऊस पडले, थोडंसं अनइव्हन बॅलन्स राहिलेलं सर. जुलै मध्ये एकदम जास्त पाऊस पडला, ऑगस्ट मध्ये सर एकदम थंड पडला. एरिया आपल्याला आता हा डायव्हर्ट करून सेक्टर एक ट्रेंड सेट करण्यासाठी एक्झाम्पल सेट करण्यासाठी मग त्याच्यात बघून पुढच्या वर्षी होते येतील तर मग याच्यातून पुढच्या वर्षी आपण ज्यावेळी आणि 22 या दरम्यान सर सर्वात जास्त स्थिती झाली होती सर. या उन्हाळ्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये